मित्रांनो आपण मागील तासिकेमध्ये संख्यांचे विभाजक आणि विभाज्य पाहिलेले आहे. या तासिकेमध्ये आपण विभाजितेच्या कसोट्या अभ्यासणार आहोत. इयत्ता पाचवीला आपल्याला शिष्यवृत्तीसाठी असणारा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे संख्यांचे जे अवयव आहेत ज्याला आपण विभाजक म्हणतो ते कसे ओळखायचे त्यासाठी काही गणिताच्या विषयामध्ये आपल्याला काही कसोट्या सांगितलेल्या आहेत. त्या कसोट्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम आपण दोनची कसोटी पाहणार आहोत. एखादी संख्या दोनने विभाज्य आहे याचा आपण कधी म्हणतो हे आपण या ठिकाणी काही जी कसोटी सांगितलेली आहे उदाहरणाद्वारे आपण ते समजून घेणार आहोत. तर बघा, ज्या संख्येच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या दोनने विभाज्य असते. उदाहरणार्थ या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे 518 ही संख्या बघा, हिच्या एकच स्थानी आपल्याला 8 दिसतो म्हणून ही संख्या 518 ही संख्या दोनने विभाज्य आहे. याचा अर्थ असा जर आपण बारीक निरीक्षण केलं कोणतीही समसंख्या जर घेतली तर ती समसंख्या दोनने विभाज्य असते. त्यानंतर पुढची चारची कसोटी आपण बघूया. चारची कसोटी आहे ज्या संख्येतील एक दशक व एकच स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य असते. उदाहरणार्थ 520 ही संख्या आहे, या संख्येमध्ये दशक आणि एकक ह्या दोन अंकांचा जर विचार केला तर 20 हा जो संख्या तयार झालेली आहे ह्या 20 ला 4 ने निश्चित भाग जातो. आपण 4 चा पाढा जर 5 पर्यंत म्हटलं 4 5 20 तर त्या ठिकाणी निश्चित भाग जातो म्हणून 520 ही संख्या 4 ने विभाज्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मित्रो बघा, आपण 4 ची कसोटी बघितली, आता आपण 8 ची कसोटी बघणार आहोत. थोडासा 8 च्या कसोटीमध्ये बदल आहे. तर बघा, दिलेल्या संख्येतील शतक दशक एकच स्थानच्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 8 ने विभाज्य आहे असं म्हणतात. तर एका उदाहरणाद्वारे आपण ते समजून घेणार आहोत. बघा, उदाहरण आहे 53192. याच्यामध्ये शतक स्थानी 1 आहे, दशक स्थानी 9 आहे, एकक स्थानी 2 आहे. 192 ला आपण 8 ने भागणार आहोत. 8 ने भागल्यानंतर बघा, हा भागाकार 192/8 सुरुवातीला 19 चा भागतोय आपण. 8 × 16 9 6 गेले 3 खाली राहिले, वरून 2 घेतले, 8 × 4 = 32, 32 × 32 गेले 0. म्हणजे ह्या संख्येला जेव्हा भागलं तर बाकी 0 आलेले आहे म्हणजे 192 ला 8 ने निश्चित भाग गेलेला आहे आणि म्हणून 53192 ही जी संख्या आहे ती 8 ने. नंतर आपण पुढील कसोट्या पाहणार आहोत. सर्वप्रथम आहे 3 ची कसोटी. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य असते. उदाहरणार्थ 462 ही संख्या आहे, हिच्यातील सर्व अंकांची आपण बेरीज करूया. 4 + 6 + 2 = 12 होतात. 3 च्या पाढ्यामध्ये 12 आहे, 3 × 12 बाकी 0 येते म्हणून 462 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. पुढची कसोटी आहे 6 ची कसोटी. दिलेल्या समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने जर निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 6 ने विभाज्य आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. उदाहरणार्थ 354 ही संख्या आहे, ज्यातील सर्व अंकांची आपण बेरीज करूया. 3 + 5 + 4 = 12 होतात. 12 ला 6 ने निश्चित भाग जातो म्हणून 354 ही संख्या देखील 6 ने विभाज्य आहे. त्यानंतर पुढची कसोटी आहे 9 ची कसोटी. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9 ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 9 ने विभाज्य असते. उदाहरणार्थ 873 ही संख्या आहे, ज्यातील सर्व अंकांची जर बेरीज केली 8 + 7 + 3 = 18 होतात. 9 × 18 9 च्या पटीतील संख्या आहे म्हणून ही देखील 873 ची संख्या आहे, ती 9 ने विभाज्य आहे असं आपल्याला. पण पुढच्या 2 कसोट्या पाहणार आहोत. 5 ची कसोटी आणि 10 ची कसोटी. 5 च्या कसोटीमध्ये दिलेल्या संख्येच्या एकच स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. उदाहरणार्थ 670 × 895 या दोन संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर याच्या एकच स्थानी 0 दिसतो, याच्या एकच स्थानी 5 दिसतो म्हणून या दोनही संख्या 5 ने विभाज्य आहे. पुढची कसोटी आहे 10 ची कसोटी. दिलेल्या संख्येच्या एकच स्थानी
शून्य असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते. मग शून्य असणाऱ्या आपण अनेक संख्या घेऊ शकतो. उदाहरणार्थ 500, 200, 400, 4000, 5000. ज्या संख्यांच्या एकाच स्थानी शून्य आहे त्या संख्या सर्व संख्या 10 ने विभाज्य असते.